नाही तरी तुम्हाला कुठे मी पसंत होते? नव्हतीस खरी. तुम्हाला ती वैजू हवी होती ना या घरात सून म्हणून. कोण वैजू? वैजयंती काळे. हा, यांना सांगून आलेलं पहिलं स्थळ. हा, वैजयंती काळे ती आगाऊ पोरगी. पण तीच तुम्हाला ह्या घरात सून म्हणून हवी होती ना. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला हवंय मला काही कळत नाही. तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाही. जाऊ दे ना नानी, मला सून करून घेण्याचं तुमच्या मनात नव्हतंच, पण माझ्या नशिबात होत ना म्हणून आले तुमच्या वाट्याला. नव्हता ही गोष्ट मात्र खरी आहे. हे ठाम राहिले म्हणून, नाहीतर तुम्ही केम. कोणी सांगितलं तुला? त्यांना वाटत नाही, त्यांनी नाही. मग आणि कोण सांगणार? वैजू त्याच्याशिवाय दुसरा कुणालाच माहित नव्हती. बंडी आणि नळी बरोबर तुझं सख्यच नव्हतं, तेव्हा तो प्रश्नच उद्भवत नाही. खरं होतं की नाही तेवढं सांगा. त्यांनी काय होणार आहे मला कळायला हवं. आता तुमचा संसार सुखाचा चाललाय की नाही? आता तुम्ही बक्षीस घ्यायला तिकडे गोऱ्यांच्या देशात जाणार आहात ना? बक्षीस नाही नानी, सत्कार. कशाला उगाच? काय उगाच? आता तुला खरं वाटत असेल त्याच्यावर विश्वास ठेव. म्हणजे खरं काहीतरी वेगळं आहे का? वेगळं हे बघ, मला माझ्या मुलाच्या संसारात विष कालवायचं नाहीये. विष म्हणजे? काही नाही, त्या टीव्ही रिपेअर करणाऱ्याला फोन कर. एक आठवडा झाला टीव्ही बंद पडलाय, काय झालंय ते बघ म्हणावं येऊन त्याला. करेन, पण तुम्ही मला खरं काय ते सांगा. त्यांनी सांगितलं ते खरं आहे. मग विष कालवायचं नाही असं का म्हणाला? ते माझ्या म्हातारीची जीभ जळू दे. आता मला खरं खरं काय घडलं ते सांगा, नाहीतर तुमच्या सगळ्या सैगलच्या डीव्हीडीज आणि ह्या टीव्हीचा रिमोट हे सगळं खाली फेकून देईन मी. नाही असं करू नको, असं करू नको. मी सांगते तुला सगळं खरं सांगते. खरं म्हणजे काय, वैजू आम्हाला मुळीच पसंत नव्हती. पण तुला बघितलं ना, मग काय करणार? म्हणजे विमा वंश पण गेल्या आणि त्यानंतर वैजूचे वडील मुलीला घेऊन आले आम्हाला मुलाशी बोलायचं आहे म्हणून. त्या काळात मी किती फॉरवर्ड होते. मी त्यांना म्हटलं बोला तुम्ही, घरामध्ये बसवलं त्यांना. मी बाहेर गेले, त्यांचं बोलणं सगळं चोरून ऐकलं. मी काही कमी नव्हते. स्क्रू फिरवतोय काय? अस्थमा रे बाळा, मला 7-8 वर्षापूर्वीच मॉडेल आहे होय, आणि याचे पार्ट्सही आता कुठे मिळणार नाहीत. हल्लीच माझ्या मुलांना आणलाय हा टीव्ही. जी म्हणून तो नवीन आहे असं नाही ना. मी काय म्हणतो, रिपेअर करण्यापेक्षा त्याच खर्चात एखादा नवीन कोरा टीव्ही येईल. आला रे आला शाणा. एकटा बायका बघून गंडवतोयस तू आम्हाला? आमच्याकडून ह्याला पैसे उकळायचे असतील. तसं नाही आजी, आमच्या बॉसच्या मिसेसने फोन करून पाठवलंय मला इथे. चुपच, बंडी आहे माझी मुलगी आहे ती. हो पण आजी, तसंही मी तुमच्याकडनं पैसे घेणार नाहीच आहे ना. मग उगाच खोटं कशाला बोलू. हे ना 2007 मॉडेल आहे. मग मॉडेल नाही तर काय? बघते बघते परत. पण आजी मला सांगा, तुम्हाला कोण बोललं की हा टीव्ही नवीन आहे म्हणून? तुला मी सांगितलं होतं ना तू फोन करू नको म्हणून. हो साहेब, तो डब्बा झालाय, तो फेकून द्या. काय काय फेकून काय द्या, नवा टीव्ही येतो. कोणी फुकटही घेणार नाही होतो. हे बघ, तू असशील बंडीच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करत, पण आमच्या टीव्हीचा अपमान करायला लागलास तर मी तो सहन करणार नाही. काय समजलास काय तू आमच्या टीव्हीला? नानीच्या वाढदिवसाला घेतलाय मी तो. 70,999. 70,999 साहेब, म्हणजे नक्कीच तुम्हाला कुणीतरी मेजर चुना लावलेला दिसतोय. हो 70 रुपयाला सुद्धा कोणी विकत घेणार नाही होतो. तू चालतो, तू चालतो, माझी खोली आहे. निघ बाहेर पहिल्यांदा. चाल बाई, चाल आणि इकडे माझ्या हातली.
नको थोबाड आमचं वटवागुळ कुठला त्याने रिपेअर कर. ही सगळी तुझी चूक आहे मालू. माझी? तुला मी सांगितलं होतं त्या टीव्ही रिपेअर वाल्याला घरात घेऊ नकोस. अजिबात नाही, तुम्ही म्हणाला होता त्याला फोन करू नकोस. मी केलेला नाही, बंडी माणसांनीच पाठवलं होतं त्याला. आणि तुम्ही असं कुठे मला म्हणाला होता त्याला घरात घेऊ नकोस म्हणून. ते नानीचं चाव 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 करून झाले, तू करू नकोस. हा मला मला जरा विचार करू दे. करा, विचारच करत बसा. पण मी म्हणते माणसांना खोट बोलावंच का. मी खोट बोललेलो नाहीये. हे बघ मालू, मी पडलो भोळा. मी माझं शरीर पोलादी आणि मन सोन्यासारखं असलं तरी मी चालू नाहीये. त्या दुकानदारानं फसवलं मला, डब्बा टीव्ही माझ्या गळ्यात मारला. मी टीव्ही बद्दल बोलतच नाहीये. पण मग वैजू बद्दल बोलतीये. वैजू? हा म्हणजे वैजयंती. हा तिच काय? अहो आता तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं होत तर होत, त्यात खोट कशाला सांगायचं, असं असू शकत. पण मी खरं खरंच सांगितलं. नानींमुळे आपलं लग्न झालं. नाही, हा विषय तू नानीशी बोललीस? मला राग आला होता. पण मालू, नानीने तुला हे सांगितलं का की वैजून जेव्हा मला विचारलं की तुमची आई कजाग आहे का, तेव्हा मी तिला हो सांगितलं. आता मला जर तिच्याशी लग्न करायचं असतं तर मी असं कशाला म्हटलं असतं, नाही का? मी याचा अर्थ उघड आहे की जाऊ दे जाऊ दे. मी सांगायचं काय की तसं काही नव्हतं. म्हणजे मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. म्हणजे तुला वाईट वाटू नये, तू दुखावली जाऊ नयेस म्हणून मी ही गोष्ट रचली. कळलं का मालू, हे फार फार अवघड असतं. अगं कुणीतरी आपल्याला पसंत केलंय आणि आपल्याला सुद्धा तो माणूस अनुरूप वाटतोय, अशा वेळेला त्याला नकार देऊन दुसऱ्या कोणातरी होकार द्यायला लागणं हे फार अवघड असतं. तुला नाही कळायची त्यावेळची मनाची अवस्था. का? का नाही कळायची? कारण तुला या अवस्थेचा अनुभवच नसेल ना. आहे मला अनुभव. म्हणजे? तुम्ही म्हणालात ना आपल्याला एखादा माणूस अनुरूप वाटतो, त्याच्याकडून आपल्याला होकार आलेला असतो आणि आपण मात्र नकार देतो. या गोष्टीचा अनुभव आहे हो मला. नाही मला कळलं नाही. तुमच्या आधी दोनच स्थळं पाहिली होती हो. एकानं मला नकार दिला आणि दुसऱ्याला आमच्या बाबांनीच नकार दिला. त्याचं काय मग? नंदकुमार दामले त्यांचं नाव. नंदकुमार? मला पसंत होता तो मुलगा. आणि मुख्य म्हणजे मनूला बघितल्यानंतरही त्यानं मला होकार दिला होता. मी खूप आवडले होते हो त्याला. मग? पण बाबांना माझ्यासाठी तुमचं स्थळ जास्त योग्य वाटलं ना. का बरं? कारण त्याला 450 रुपयेच पगार होता आणि विमा त्यांनी सांगितलं की तुम्हाला 500 रुपये पगार आहे. आपल्याकडे जेवण आणि मूल ह्या व्यतिरिक्त सुद्धा बोलायला वेगवेगळे विषय हवेत. लक्षात आलं ना? हो. आपला संसार वेगळा असला पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळा. दूध गरम करून आणू. घ्या, मस्त गरम गरम आणलंय बरं का दूध. आता अगदी तुम्हाला आवडेल असं. घ्या. पुस्तक राहू देऊ बाजूला. आता घ्या बघा, आवडेल की नाही. आवडलं का? हा छान आहे की नाही? काय झालं, फारच गरम आणलंय का दूध?